गोकुळ दूध संघामध्ये अखेर सत्तांतर झालंय. कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि शिवसेना खासदार संजय मंडलिक यांच्या नेतृत्वाखालील राजश्री शाहू शेतकरी आघाडीनं निर्विवाद विजय मिळवत सत्ता परिवर्तन केलेलं आहे. 21 जागांपैकी 17 जागांवर त्यांनी विजय मिळवलेला आहे. विरोधकांनी सत्ताधारी महाडिक गटाला धूळ चारत 21 पैकी तब्बल 17 जागा पटकावलेल्या आहेत. त्यामुळे महाडिक गटाचा दारुण पराभव पाहायला मिळतोय. तर पाटील मुश्रीफ गट 17 जागांसह सत्तेत आलेले आहेत. याबाबत आपण अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी रवींद्र कांबळे यांच्याकडून. रवींद्र, अखेर गोकुळ दूध संघामध्ये सत्तांतर झालेलं आहे, काय अधिक माहिती? अनेक वर्षानंतर गोकुळ दूध संघामध्ये सत्तांतर झालेलं आहे. पालकमंत्री सतेज पाटील असतील किंवा मंत्री हसन मुश्रीफ असतील यांच्या गटानं एकतर्फी अशी ही निवडणूक जिंकलेली आहे. जवळपास 21 पैकी 17 ठिकाणी मुश्रीफ आणि पाटील गटाची सत्ता आलेली आहे, तर फक्त अवघ्या 4 ठिकाणीच महाडिक गटाचे उमेदवार निवडून आलेले आहेत. गोकुळची निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं, कारण की हा दूध संघ जितका महत्वाचा आहे तितकंच राजकीय दृष्ट्या सुद्धा ही निवडणूक महत्वाची ठरणार होती. कारण की या निवडणुकीच्या निमित्तानं महाडिक गट हा कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व सत्ता केंद्रातून बाहेर फेकला गेलेला आहे. त्यामुळं या निवडणुकीकडे फार सर्वांचं लक्ष लागलं होतं. त्याच पद्धतीनं हा दूध संघ सहकार क्षेत्रातला सर्वात महत्वाचा आणि मोठा दूध संघ समजला जातो. त्यामुळं प्रत्येक निवडणुकीमध्ये या ठिकाणी दिग्गज मंडळी निवडणुकीमध्ये सहभागी असतात. आता सुद्धा मंत्री असतील किंवा अन्य राजकीय नेत्यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनवली होती आणि यामध्ये आता पालकमंत्री सतेज पाटील असतील आणि हसन मुश्रीफ असतील यांच्या गटाची निर्विवाद अशी सत्ता आलेली आहे. आणि कोल्हापूरच्या राजकीय दृष्टिकोनातून ही फार महत्वाची घटना मानली जात आहे, कारण की अनेक वर्षानंतर पहिल्यांदा या ठिकाणी सत्तांतर झालेलं आहे. नक्की अनेक वर्षानंतर यंदा हे सत्तांतर झालेलं आहे, याचं महत्वाचं कारण काय सांगितलं जाऊ शकतं? मुळामध्ये पालकमंत्री सतेज पाटील असतील किंवा ज्येष्ठ नेते महादेव महाडिक असतील किंवा त्यांचे पुतणे माजी खासदार धनंजय मुंडे असतील, धनंजय महाडिक असतील, यांचं राजकीय एकमेकांचं काही वर्षापासून संघर्ष बघायला मिळत होता. मात्र या ठिकाणी दूध संघ ही फार महत्वाची ही संस्था आहे. यासाठी सतेज पाटील असतील किंवा मुश्रीफ असतील यांनी ताकद लावली होती आणि त्या कोणत्याही परिस्थितीत हा दूध संघाची सत्ता घ्यायची या प्रकारे यांनी तशी मोर्चेबांधणी केली होती. यामध्ये निवडणुकीत महत्वाचं बोलायचं तर या ठिकाणी क्रॉस व्होटिंगचं सुद्धा मोठ्या प्रमाणात बघायला मिळालेलं आहे. मात्र ही निवडणूक जरी दूध संघाची असली तरी सुद्धा राजकीय दृष्ट्या ही निवडणूक महत्त्वाची बनली होती. अखेर गोकुळ दूध संघामध्ये सत्तांतर झालेलं आहे, पाटील मुश्रीफ गटाला यश मिळालेलं आहे. धन्यवाद रवींद्र आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल. विठू माऊलीचा गजर म्हणजे